दापोली तालुक्यातील मुरुड येथील महर्षी कर्वे वाचनालयाचं देखील प्रचंड नुकसान झालंय. चक्रीवादळाचा तडाखा एवढा मोठा होता की इथली पुस्तकं भिजली आहेत, फर्निचरचं नुकसान झालंय आणि इतर वस्तू देखील खराब झाले आहेत. बाजारपेठांमध्ये पत्रे मिळत नाहीयेत, पत्र्यांचे दर चढे आहेत, दुकानदार वाटेल ती किंमत त्यासाठी उकळत आहेत, अशा इथल्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. हॅलो, कोरोनाच्या काळात जसं दुकानदारांना किराणा मालाच्या दुकानावर जसे रेट लिहिलेले होते की बा साखर अमुक रुपये तमुक रुपये ह्या रेटने किंवा एक जी लेबल लेवारी किंमत आहे त्या किमतीप्रमाणे द्यावं, तसं हे दुकानदारांचे पत्रे बित्र्याच्या ज्या किमती आहेत ना त्या एकदा त्यांना दुकानाच्या बाहेर लिहिल्या गेल्या पाहिजेत की सरकारने त्याच्यावर लक्ष ठेवून ह्याच किमतीला विकतायत की नाही. कारण का आत्ता 100-200 रुपये एक्स्ट्रा घेऊन लोक पत्रे देत आहेत, तुम्हाला हवेसले तर घ्या घेऊ नका असे ते सगळं सांगतात, ते चुकीचं चाललेलं आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ॲडव्होकेट अनिल परब, दापोलीखेड मंडणगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांनी मुरुड गावची पाहणी केली, तिथल्या समस्यांचा आढावा घेतला आणि लोकांशी चर्चा केली. या चर्चेदरम्यान सगळ्यात महत्त्वाचा विषय पुढे आला, तो म्हणजे पर्यटनाचा. मुरुड गाव पर्यटनासाठी सुप्रसिद्ध, या गावामधल्या सोयीसुविधा वाढवल्या गेल्या पाहिजेत अशी मागणी देखील इथल्या ग्रामस्थांनी केली आहे. मुरुडला निसर्ग वादळाने फार मोठा तडाखा दिलेला आहे, प्रत्येक जण इथला बाधित आहे या वादळाने. आणि आज मुरुडची अवस्था बघितली तर मुरुडला उभं करण्यासाठी आज 50 कोटी पुरणार नाहीत. आज पालकमंत्र्यांची भेट झाली मुरुडला, आम्ही पालकमंत्र्यांकडे एवढीच मागणी केली की मुरुड ग्रामपंचायतीला एक 25 कोटीचं पॅकेज द्या की ग्रामपंचायत खरोखर ज्या माणसाला गरज आहे त्या माणसापर्यंत मदत पोचवेल आणि तो माणूस उभा राहील. आणि असं झालं तर मुरुडमधला निसर्ग सौंदर्य, कोकणचं निसर्ग सौंदर्य आणि मुरुडमधला पर्यटन व्यवसाय आणि पर्यटक व्यावसायिक हा पुन्हा उभा राहील. मुरुड गावच्या बागायतीचं देखील प्रचंड नुकसान झालंय. सगळ्यात मोठा फटका नारळाच्या आणि सुपारीच्या बागांना बसलाय. कोकणातील शेतकरी सरकारकडे हात पसरत नाही, जेव्हा खरंच आवश्यकता असते तेव्हाच तो मदत मागतो. त्यामुळे सरकारनं आम्हाला मदतीच्या नावावर भीक देऊ नये अशा प्रतिक्रिया देखील या गावातील नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. सरकारला जर आम्हाला मदत करायची असेल तर त्यांनी ती सन्मानजनक करावी असं देखील इथल्या बागायतदारांनी म्हटलं आहे. आज आमचे स्वतःचेच माझ्याजवळ 200-250 नारळाची झाडं या वादळामध्ये बाद झालेली आहेत. म्हणजे झाड फक्त उभं दिसत आहे पण त्यामध्ये काहीच अर्थ नाही आहे. सुपारीची पण आता हे तोडलं आहे, बघताय तुम्ही अशी असंख्य जी 5 वर्षाची 7 वर्षाची झाडं होती ती सगळी ह्या वादळामध्ये बाद झालेली आहेत. ज्यांच्या घरांचं नुकसान झालं आहे त्यांना मदत मिळायला सुरुवात झाली आहे, बागायतदारांनाही ती लवकरात लवकर मिळावी अशी मागणी आहे. मुश्ताक खान, माय कोकण, मुरुड, दापोली. माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटणावर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा.